हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित। मी शुभदा विराज चंद्रकांत आर्लेकर, बोरुली उपासना केंद्र पश्चिम। मी बापू परिवारामध्ये 2003 सालापासून येते, पण मला सारखं वाटतं की बापूकडील जन्मजन्मांतरीचं माझं नातं आहे। बापूंकडे आले की आम्हाला इतका आनंद मिळतो, खूप छान वाटतं। आम्ही दर गुरुवारी बापूंकडे जातो आणि एकदा माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की तुम्ही सारखं बापू बापू काय करतात, बापू बापू सारखं करत राहतात। मी म्हटलं की आम्हाला बापू खूप काय देतात, एवढा बापूंनी आमच्यासाठी वेगवेगळा खजिना ठेवलेला आहे की तो लुटण्याकरता आमची झोळी कमी पडते। मला एक मीनावणीच्या अभंगाची ओळ आठवली, ती म्हणजे जे बापूंकडे आले ते तरले, जे नाही आले ते तसेच राहिले। बापूंकडे गेल्यानंतर चांगले चांगले अनुभव आले, मी त्यातील एक कोरोना काळातला अनुभव सादर करत आहे। ऑक्टोबर 2020 साली माझ्या मिस्टरांना सर्दी झाली म्हणून ते फॅमिली डॉक्टरकडे गेले। फॅमिली डॉक्टरने त्यांना औषध दिलं, त्या औषधानं काही त्यांना बरे वाटेना। मग डॉक्टरने त्यांना छातीचा सिटी स्कॅन करायला सांगितला। सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट काही चांगला नाही आला। मग आम्ही कोरोनाची टेस्ट केली, कोरोनाची टेस्ट देखील त्यांची पॉझिटिव्ह आली। मग आम्हाला खूपच भीती वाटली, धावपळ झाली आमची, पण एक विश्वास होता जे काय करेल ते बापू योग्यच करेल। तर मी माझी बहीण सुकांतीबाळा वाळेंसकर ला फोन केला, कारण आम्हाला कुठे जावं, कुठच्या हॉस्पिटलमध्ये जावं काहीच कळत नव्हतं। तर माझ्या मिस्टरांना आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स मागवली आणि ॲम्ब्युलन्समधून जात असताना मी त्यांच्याकडे उदी दिली आणि त्यांना देखील लावली, आणि मला पूर्ण विश्वास होता ही उदी त्यांना तारणारच। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं। पहिल्या दिवशी झाल्यानंतर त्यांना काही तब्येतीत सुधारणा होत नव्हती म्हणून त्यांना ICU मध्ये ॲडमिट केलं। ICU मध्ये ते 15 दिवस होते, सगळे रिपोर्ट म्हणजे कळवत होते ते कशी आहे तब्येत त्यांची काय वगैरे सगळं कळवत होते। अशुभ नशिनी नवरात्रीचे दिवस होते, आम्ही मातृवात्सल्य विंदानम राम रसायन ह्याचे माझं पठण चालूच होतं व नामस्मरण करतच होते। बोरिली उपासना केंद्रवरून आमची विचारपूस करण्यासाठी फोन येत होते, तर डॉक्टर समीर सिंह हा आमचा मुलगा आहे, तर त्यांनी माझे वडील आजारी आहे असं त्यांना सांगितलं व त्याने डॉक्टर पडेलकर ह्यांचा नंबर दिल्यानंतर दादांचा सल्ला घेण्याकरता सुचवलं। दादाने माझ्या मिस्टरांचे सगळे रिपोर्ट पाठवायला सांगितले व त्यानुसार त्याने जशी ट्रीटमेंट चालू आहे ती चालू ठेवायला सांगितली। ती करत असताना त्यांना 15 दिवसानंतर थोडा आराम वाटायला लागला, ने त्यांचं सर्व काही ठीक केलं होतं, सुकणाऱ्या रोपाला जल दिलं होतं। एक विश्वास असा पुरता, करता हडता गुरु असा वायसा, अंबज्ञ नाथ सवित।